नमस्कार शेतकरी बंधू कृषी शिक्षण कार्यक्रमामध्ये मी विनय कुमार आवटे आपलं स्वागत करतो मित्र हो कृषी शिक्षण कार्यक्रमामध्ये आपण शेतीविषयक महाराष्ट्र बाबींवर नेहमीच चर्चा करत असतो विशेषतः शेतीची काळजी कशी घ्यायची जमिनीची प्रत कशी चांगली करायची त्यात कोणती पिकं लावायची त्याला कोणतं खत टाकायचं कोणती कीटकनाशकं फवारायची याच्या संदर्भामध्ये शेतकरी खूप मोठ्या प्रमाणामध्ये माहिती घेण्यासाठी हा उत्सुकता असतो आणि विविध माध्यमातून त्याला ही माहिती जी आहे ती उपलब्ध होत असते पण ह्या शेती करण्याबरोबर शेतकऱ्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची बाब असते ती आहे महसूल विभागाच्या संबंधित त्याचं कामकाज म्हणजे त्या जो कसतो ती जमीन त्याच्या नावावर आहे का ती जमीन दुसऱ्याच्या नावावर जर करायची आहे खरेदी करायची आहे किंवा विकत घ्यायची आहे तर ती कोणत्या प्रकारे घेता येईल त्या जमिनीवर त्याचा हक्क जो आहे तो प्रस्थापित झालेला आहे का त्याचे कुणी जे नातेवाईक आहेत किंवा आहे आहेत जमीन जी आहे ती त्याच्या नावावर हस्तांतरित झाली आहे का नक्की त्याची स्थिती काय आहे याच्या संदर्भामध्ये त्याच्या काही त्रुटी जर असतील तर त्यांनी जे काही कागदपत्र त्या ठिकाणी तहसील कार्यालय प्रांत कार्यालय यामध्ये दिलेली आहे तर त्याच्यामध्ये ज्या काही सुनावणी होतात त्याची सध्या परिस्थिती काय आहे अशा विविध बाबी हे शेतकऱ्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या असतात आणि शेतकऱ्याचा हा अनन्य साधारण संबंध हा महसूल खात्याशी येत असतो कारण कोणत्याही खात्या याच्यासाठी कामासाठी त्याला सातबारा आणि आट हा उतरला असतो आणि जो गावातल्या कार्यालयातून हा मिळत असतो आणि ते मिळवताना किती यातायात किंवा किती प्रयत्न त्याला करायला लागतात याची कल्पना तुम्हाला आम्हाला सगळ्यांनाच आहे सा मित्रो मराठा शासनाचं महसूल विभाग हे यांनी केंद्र सरकारच्या सह्याने अनेक ह्या ज्या काही शेतकऱ्यांना आवश्यक योजना आहेत त्या ऑनलाईन करण्याची प्रक्रिया जी आहे ती सुरू केलेली आहे आणि आता बऱ्याचशा महसूल विभागाची कागदपत्र योजना त्याचबरोबर जी काही प्रमाणपत्र आहे तर ती डिजिटल स्वरूपामध्ये किंवा ऑनलाईन जी आहे ती शेतकऱ्यांना उपलब्ध आहेत परंतु शेतकऱ्यांनी याची कल्पना नाही म्हणूनच मित्र आज आपण एक महत्वपूर्ण कार्यक्रम घेतला आहे तो कार्यक्रमाचं शीर्षक असा आहे की शेतकऱ्यांसाठी महसूल विभागाच्या ऑनलाईन सुविधा आणि मित्र या विषयाच्या संदर्भामध्ये दे माहिती देणारे जे तज्ज्ञ आपल्याकडे उपस्थित आहेत त्यांचा आपण परिचय करून घेऊयात तज्ज्ञ आहे श्रीयुत जी जगताप जगताप साहेब नमस्कार नमस्कार मित्रहो श्रीयुत रामदासजी जगताप हे उपजिल्हाधिकारी म्हणून जमाबंदी आयुक्तालय पुणे या ठिकाणी काम पाहतात आणि जो आपण ऑनलाईन सुविधेचा प्रकल्प बघतोय महसूल विभागाचा त्याचे राज्य समन्वयक म्हणून गेले तीन वर्षापासून ते काम पाहतात मित्र हो जगता साहेब हे तहसीलदार म्हणून रुजू झाले आणि नंतर पदोन्हे ते, ते उपजिल्हाधिकारी झालेले आहेत त्यांनी रोहा उरण कराड पंढरपूर विटा सांगली कोल्हापूर आणि पुणे अशा विविध ठिकाणी महसूल विषयक पदांवर जवळपास बावीस वर्ष हे काम केलेलं आहे त्याच्यामुळे गाव पातळीवरून ते राज्य पातळीपर्यंत महसूल विभागाचं कामकाजाच्या संदर्भामध्ये सखोल ज्ञान जे आहे ते साहेबांना आहे आणि याच ज्ञानाचा माहितीचा अनुभव जो आहे उपयोग हा आपल्याला या कार्यक्रमाच्या माध्यमातून होणार आहे मित्र आपल्या कल्पना आहे की आजचा कार्यक्रम हा फोन इन लाइव स्वरूपाचा कार्यक्रम आहे म्हणजे या कार्यक्रमाच्या संदर्भामध्ये आपल्या मनामध्ये काही शंका असतील काही प्रश्न असतील तर ते थेट आपण या ठिकाणी फोनद्वारे जगता साहेबांना विचारून त्याचं निरसन करून घेऊ शकता संपर्कासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक असा आहे चोवीस नव्वद ऐंशी पन्नास किंवा चोवीस अठ्ठ्याण्णव ऐंशी पन्नास मुंबई बाहेरील प्रेक्षकांनी फोन करण्यासाठी तथा मोबाईल धारकांनी संपर्क साधण्यासाठी शून्य दोन दोन हा डी क्रमांक लावा तर मित्र चर्चेला आता आपण या ठिकाणी सुरुवात करूयात जगताप साहेब की ज्या विषयाच्या संदर्भात आपण चर्चा करा की महसूल विभागाच्या ऑनलाईन सुविधा सर्वप्रथम महसूल विभागाचं शेतकऱ्याच्या जीवनातलं महत्व हे काय आहे किती आहे आणि त्याच्या माध्यमातून कोणकोणत्या सुविधा ज्या आहेत शेतकऱ्याला देण्यात येतात काय सांगता येईल महसूल विभाग सर्वसामान्य शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये खूपच महत्वाचा विभाग आहे कारण जन्मापासून तर मृत्यूपर्यंत त्याला या विभागाशी सतत संपर्क येतो ज्याची रोजीरोटी याच्यावर चालते जे जमीन आणि त्याचे जमिनीचे सगळे दस्तवाय दस्तऐवज या महसूल विभागाच्या ताब्यामध्ये असतात महसूल विभाग त्याच्या अपडेशनचं काम करतो त्याची म्हणजे ते सातबारा असतील फेरफार असतील खाते उतारे असतील किंवा जमिनीचे मोजणीचे नकाशे असतील एकत्रीकरण योजनेचे दप्तर असेल हे सर्व दप्तर हे महसूल विभागाच्या ताब्यामध्ये असतं महसूल विभागाचे तसे पाहिले तर तीन प्रमुख अंग आहेत बरोबर पहिलं अंग आहे तर कोर महसूल विभाग म्हणजे तहसीलदार प्रांताधिकारी जिल्हाधिकारी हे आपल्याला सर्वसामान्य माहिती आहे याच्याशिवायच मोजणीशी संबंधित जे कामकाज असतं म्हणजे मोजणीचे नकाशे असतील एकत्रीकरण योजनेची काही माहिती असेल किंवा गट नकाशे आणि ही सगळी प्रक्रिया याच्याबरोबर नगर आपण ही सगळी प्रक्रिया भूमी भूमिअेग विभाग पाहतो याशिवाय नोंदणीचं कामकाज जे आहे दुय्यम निबंध कार्यालय त्याच्यामध्ये दस्त नोंदणी जमिनीचे हस्तांतर ज्यावेळेस कोणत्याही मार्फत होतं त्यावेळेस ते संपूर्ण कामकाज हे नोंदणी विभागामार्फत केलं जातं आणि या नोंदणी विभागाच्या अशा तिन्ही विभागाच्या मिळून महसूल विभागाच्या अनेक कामकाज आहेत अनेक सुविधा आहेत त्या ऑनलाईन पद्धतीने आता जनतेला उपलब्ध आहेत बरोबर ज्या पूर्वी नव्हत्या त्या आता ऑनलाईन पण हे जे काय ऑनलाईन प्रकल्प आहे त्याला तुम्ही म्हटलंय की ई महाभूमी प्रकल्प हा ई महाभूमी प्रकल्पाच्या yes. प्रकल्पा संदर्भात या ठिकाणी एक स्लाइड आहे तर ती आपण या ठिकाणी प्रेक्षकांना दाखवूयात आणि त्या संदर्भात काय सांगता येईल हे आपण बघूयात काय सांगता येईल या संदर्भात केंद्र शासनाने डिजिटल इंडिया लँड रेकॉर्ड मॉडर्नायझेशन प्रोग्राम हा एक भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम हाती घेतला आहे आणि या आधुनिकीकरण कार्यक्रमालाच महाराष्ट्र शासनाने ई महाभूमी असं नाव दिलेलं आहे राज्य शासन हा प्रकल्प ई महाभूमी ह्या नावाने राबवतं जवाबंदी आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली ह्या प्रकल्प व्यवस्थापन संस्थेची स्थापना झालेली आहे आणि पुण्यामध्ये जवाबंदी आयुक्त राज्याचे जवाबंदी आयुक्त हे कामकाज पाहतात या ई महाभूमी प्रकल्पामध्ये प्रमुख सात आठ घटक आहेत त्यामध्ये ई मुजणी ई नोंदणी ई अभिलेख ई फेरपार ई चावडी ई भू नकाशा याप्रमाणे ह्या पुनर्मोजणी देखील हा पुनर्मोजणी ह्या असे सात आठ घटक आहेत या घटकांपैकी ई मोजणी आणि ई नोंदणी हे आ, दोन प्रकल्प पूर्ण झालेले आहेत राज्यभरात ते कार्यरत आहेत याशिवाय ई हॅबिलेख ई फेफर आणि ई चावडी हे प्रकल्प सुद्धा प्रगतीमध्ये आहेत आता कामकाजामध्ये सुरू आहेत आणि आणखी दोन प्रकल्प जे आहेत ते अजून पायलट स्टेजवर आहेत पुनर्मोजनी असेल किंवा ई ही ई भूलेख असेल हे अजून अंतिम झालेले नाहीत परंतु या पूर्ण सात आठ घटकांचा मिळून जो झालेला आहे त्याला आपण ई महाभूमी प्रकल्प असं म्हणतो आणि याचं कामकाज राज्यभरामध्ये सध्या सुरू आहे मला वाटतं की स्क्रीनवर आपण या ठिकाणी ई महाभूमीचं जे संकेतस्थळ आहे की ज्याच्यावर ह्या तुम्ही आता सांगितल्या सुविधा आहे त्या सुद्धा मला वाटतं संकेतस्थळ आणि त्या ठिकाणाहून शेतकरी किंवा कुणी दर्शक जाऊ शकतो काय सांगते या संदर्भात ई महाभूमी हे संकेतस्थळ हा सर्व एका ठिकाणी लिंक देण्याचं हे पोर्टल आहे प्रमुख पोर्टल आहे सगळ्या सुविधांना सर्व सर्व एका ठिकाणी मिळतील या महाभूमी डॉट जीओट इन या संकेतस्थळावर आपण जर गेलो त्याच्यामध्ये वेगवेगळ्या म्हणजे डिजिटल स्वाक्षरी सातबारा असेल विना विनास्वाक्षरी सातबारा असेल प्रॉपर्टी कार्ड असतील डिजिटल स्वाक्षरीत प्रॉपर्टी कार्ड असतील ई नकाशा असतील भू नकाशा आहे याच्याशिवाय आपली चावडी ई पीक पाहणी असे जे वेगवेगळे घटक आहेत हे सर्व एकाच संकेतस्थळावर आपल्याला पाहायला मिळतील आणि हे संकेतस्थळ सर्व सुविधा सर्व सेवा एका ठिकाणी देण्याचं एक प्रमुख साधन आहे बर साहेब आता हे जे संकेतस्थळ आपण बघितलं तर या संकेतस्थळावर समजा माझ्यासारख्या सामान्य नागरिकाला त्या ठिकाणी जायचंय आणि माझं रेकॉर्ड बघायचंय तर मला त्याच्यासाठी काही म्हणजे युजर आय डी पासवर्ड सारखं जे आहे ते क्रिएट करावं लागतं की कुणी गेल्यानंतर कुणाला पण ते डायरेक्टली संपूर्ण उपलब्ध होऊ शकते माहिती या संकेतस्थळावरची माहिती ही सर्वसामान्य जनतेसाठी फ्री आहे बर मात्र फक्त डिजिटल स्वाक्षरीत किंवा डिजिटल डॉक्युमेंट जे आहेत जे पेमेंट बेस्ड सर्व्हिसेस आहेत त्याच ठिकाणी फक्त आपल्याला लॉग इन आयडी पासवर्ड लागतो युजर क्रिएशन करावं लागतं मात्र इतर ज्या सुविधा आहेत त्या फ्री ऑफ कॉस्ट आहेत आणि त्याला कोणताही युजर आयडी पासवर्ड लागत नाही कोणत्याही सर्वसामान्य माणसाने लॉग इन केलं तर त्याचा जिल्हा तालुका गाव निवडल्यानंतर त्याच्या गावातली माहिती त्याला उपलब्ध होत बरोबर मला वाटतं की या ठिकाणी आपण शेतकरी हा केंद्रबिंदू आहे तर शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून ज्या महत्वाच्या योजना आहेत तर त्या स्क्रीनवर या ठिकाणी आपल्याला दिसत याच्यामध्ये तर या संदर्भामध्ये मग बघितले त्याच स्वरूप आहे काय सांगते ह्या मी अगोदर उल्लेख केला त्याप्रमाणे हे तिन्ही जी घटक आहेत महसूल विभागाचे त्याच्या ह्या तशा खूप साऱ्या योजना आहेत परंतु प्रमुख योजना का प्रमुख सुविधा ज्या सुविधांचा शेतकऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने लाभ होणार आहे अकरा सुविधा दिसत आहेत येस येस ह्या अकरा बारा सुविधा या ठिकाणी दिलेल्या आहेत याच्यामध्ये जर विचार केला तर आपण ई दस्त नोंदणी आहे म्हणजे ज्या वेळेस कोणत्याही जमिनीच्या मालकी हक्काचा हस्तांतर होणारा दस्त होतो त्याची ऑनलाईन प्रक्रिया आहे बर ऑनलाईन दस्त नोंदणीची प्रक्रिया आहे त्याला ई दस्त नोंदणी प्रक्रिया असं म्हटलेलं आहे याच्याशिवायच ई अभिलेख नावाची एक प्रणाली आहे ई अभिलेख म्हणजे जुनं जे अभिलेख होता जुना सातबारा जुना आठ जुने खाते उतारे जुने नाकाशे हे सर्व ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी हे जे पोर्टल तयार केलेले आहे त्याला आपण ई अभिलेख असं म्हटलेलं आहे किंवा ई रेकॉर्ड रूम म्हटलं तरी चालेल अशी हा। पद्धतीचं आहे याशिवाय तिसरी सुविधा आहे ती ई मूल्यांकन दुय्यमनी मंद कार्यालयामध्ये आपण जमिनीचं मूल्य ठरताना बाजार मूल्य एखाद्या जमिनीचं बाजार मूल्य काय आहे हे सर्वसामान्य माणसाला शेतकऱ्याला किंवा खरेदीला माहित नसतं ते जाणून घेण्यासाठी ही ई मूल्यांकन नावाची ही नवीन प्रणाली आय म्हणजे नोंदणी महानिरीक्षक कार्यालयाने सुरुवात केलेली आहे मुंबई आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यांमध्ये ह्या प्रत्येक गट नंबर सर्व नंबर निहाय किंवा मिळकत क्रमांक निहाय याचं मूल्यांकन उपलब्ध आहे आणि एक दोन एक दोन महिन्यामध्ये ग्रामीण भागातल्या प्रत्येक सर्व नंबर निहाय सुद्धा याचं मूल्यांकन घर बसल्या कोणत्याही खातेदाराला शेतकऱ्याला उपलब्ध होणार आहे अशा पद्धतीने ही ई मूल्यांकन नावाची प्रणाली आहे बरोबर याच्यामध्ये ई सर्च नावाचा प्रकार आहे ई फेरफार आहे त्याच्याविषयी काय सांगता येईल ई सर्च म्हणजे जे आतापर्यंत दस्त ऑनलाईन पद्धतीने किंवा ऑफलाईन पद्धतीने नोंदणी झालेले आहेत जे ऑफलाईन झाले ते, ते, ते सुद्धा म्हणजे एकोणीसशे एकोणव्वद सालापासून तर दोन हजार दोन सालापर्यंत जे दस्त ऑफलाईनला दस्त नोंदणी झाली होते ते सुद्धा आता ऑनलाईनला हे उपलब्ध आहे सर्च करण्यासाठी म्हणजे कोणत्याही गावातल्या कोणत्याही सर्व नंबर आजपर्यंत झालेल्या एकोणीसशे एकोणनव्वद सालापासून आजपर्यंत झालेल्या दस्तांची इतंभूत माहिती या ई सर्च मध्ये आपल्याला उपलब्ध आहे बर साहेब आपल्याला एक शेतकरी काही फोनवर विचारू इच्छितो हिंगोली इथून श्री नवनाथ वालमारी हे आपल्याला काही प्रश्न विचारू इच्छितात नवनाथ जी नमस्कार हॅलो भराव सरकारी आणि किती दिवसात ती येईल असं म्हणा नमस्कार आपला आपला प्रश्न नीट विचारा परत विचारा हा म्हणलं म्हणलं शेत मोजायचं तर हे तरी किती फी भरावं लागेल आपल्याला सरकारी आणि ती किती दिवसात आपल्या इथं येईल अच्छा त्यांना त्याच्या शेताची मोजणी करून घ्यायची तर ते शेताच्या याच्यासाठी हेक्टरी किती फी भरावी लागते आणि किती दिवसात मध्ये मोजणी होईल याच्या संदर्भात काय सांगता येईल तो होताच आपल्या इथं ई मोजणी नावाचा प्रकार आहे काय ई मोजणीच्या प्रणालीमध्ये याचं इथं मूत आहे मोजणीचे चार प्रकार प्रमुख आहेत एक तर साधी मोजणी तातडीची मोजणी अति तातडीची मोजणी आणि अति अति तातडीची मोजणी जसे आपण जस ह्या मोजणीच्या प्रकाराने आपल्याला किती दिवसात सेवा पाहिजे आहे जर तुम्हाला एक महिन्याच्या आतमध्ये पैसे तर अति तातडीची आहे दोन महिन्याच्या आतमध्ये पाहिजे तर अति तातडीची आहे जी तीन महिन्यामध्ये पैसे तर तातडीची आहे आणि साधी मोजणी म्हणजे साधारणतः तीन महिने ते सहा महिने कालावधी लागतो परंतु ज्या ज्या कार्यालयामध्ये उपलब्ध मोजणीदारांची संख्या आणि उपलब्ध कामकाज करावीचं कामकाज याचा ताळमेळ घेऊन हे मागे पुढे होऊ शकतं मात्र त्याचे जे काही शासनाने ठरवून दिलेले दर आहेत ते अशा पट्टीमध्ये आहेत म्हणजे तुम्ही तातडीची तातडीची अशीच असेल त्या त्या पद्धतीने त्याचे दर आहेत बरोबर तुमच्या गरजेप्रमाणे जे आहे तर तुम्ही त्यातली बाब निवड करू शकता त्याच्याप्रमाणे फी भरली तत्काळ त्याच्या सुविधा होतील मला वाटतं की ई मोजणी प्रकल्पामध्ये तुमच्या त्या ठिकाणी कोण सर्वेअर येणार आहे त्याचं मोबाईल नंबर त्याचं नाव ही माहिती देखील तुम्हाला ऑनलाईन जे आहे ती उपलब्ध होणार आहे बरोबर मोजणीमध्ये कोणत्याही खातेदाराने जर मोजणी खात्याकडे अर्ज केला मोजणीबद्दलचा तर त्याची पूर्ण प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होते त्याच्यामध्ये मोजणीची नोटीस तयार होणं आणि ती नोटीस सर होणं आता कोणत्याही मोजणीची नोटीस चावडीवर प्रसिद्ध करणं बंधनकारक असतं आणि आपण इथं आपली चावडी नावाचं एक संकेतस्थळ दिलेलं आहे याचा उपयोग त्यासाठी झालेला आहे जनतेला कोणत्याही गावामध्ये आज कोणती मोजणीची कधी मोजणी आहे आणि ते मोजणीची तारीख काय आहे मोजणीदार कोण आहे मोजणीचा मोबाईल नंबर काय आहे त्याचे लगत कब्जेदार कोण आहेत आणि ते वारता ला। वारता नहीं नहीं है है सर्व नंबर काय आहे इतंभूत माहिती वाटतं की जलमोजी करायची त्याला आणि इतरांना देखील आपली सावडी सावडीवर उपलब्ध सर्व सर्वसामान्य जनतेला त्या गावामध्ये असलेल्या सर्व बाबी ह्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आता उपलब्ध आहे बरोबर मित्र हो शेतकऱ्यांसाठी महसूल विभागाच्या ज्या काही सुविधा ऑनलाइन उपलब्ध आहेत त्या संदर्भात आपण अशीच माहिती घेणार आहोत तत्पूर्वी पुढे जाण्या देऊया एक अल्पाशी विश्रांती नमस्कार ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो मित्र आज हो आजचा आपला विषय आहे तो आहे शेतकऱ्यांसाठी महसूल विभागाच्या ऑनलाईन सुविधा आणि या संदर्भात माहिती देण्यासाठी तज्ज्ञ आहे श्रीयुत रामदासजी जगताप ब्रेकवर जाण्याच्या पूर्वी आपण अनेक विषयावर चर्चा केली आपण बघत होतो की शेतकऱ्यांसाठी कोणकोणत्या सुविधा उपलब्ध आहे त्याच्यामध्ये आपण ई अभिलेख ई मूल्यांकन ई सर्च याच्या संदर्भामध्ये चर्चा केली पण ई फेरफार ई हक्क ई पीक पाणी या सुविधांच्या संदर्भात काय सांगता येईल उदाहरण ई फेरफार ई हक्क घेऊया हां ई फेफार नावाची अशी प्रणाली आहे की त्याच्यामध्ये जे सातबारामध्ये जे चेंजेस होतात जे चे बदल होतात ते बदल करण्यासाठी फेरफार घ्यावा लागतो आणि तो फेरफार ऑनलाईन पद्धतीने घेण्याची सुविधा गेल्या तीन वर्षापासून सुरू आहे तर ऑनलाईन फेरफारची सुविधा म्हणजे ई फेफार प्रणाली आहे यामुळ प्रत्येक सातबारा बारा प्रत्येक फेफाराच्या अंत्य अपडेट होतो आणि तो पब्लिकला ऑनलाईन उपलब्ध राहतो पण सातबारामध्ये बदल केव्हा केव्हा होतो हो म्हणजे केवळ खरेदी विक्री झाली तरच बदल होतो की अनेक काही कारण असतात त्याच्यामुळे बदल खूप हो सारी कारणं आहेत त्याच्यामध्ये फक्त खरेदी विक्री वॉरंट नाही तर वारस नोंदी हो नव्हतो एखादी व्यक्ती मयच झाली एखादी मयच झाला त्याची वारस नोंद होते बरोबर काही कारणाने काही ऑर्डर्स होतात जमीन मंजूर झाली काही विक्री परवानगी आली बरोबर शर्तीचा भंग झाला किंवा बोजे दाखल केले इकरार झाले कर्ज दाखल केलं एखादी जप्ती आली अशा वेगवेगळ्या कारणाने ह्या सल्ली सर्व जे बदलतात कामास बंदी वगैरे देखील ते निर्बंध आणले जातात त्या ठिकाणी काही जमिनीवर काही जमिनीवर असे असे निर्बंध असतातच बरोबर म्हणजे बुधारणा पद्धती ही त्याचं दोतक आहे पद्धती म्हणजे जी वर्ग एकची जमीन असेल वर्ग दोनची आहे सरकार सरकार पट्टेदार आहे त्या पद्धतीने त्याच्यावर निर्बंध असतात आणि ते निर्बंध स्पष्टरित्या सातबारामध्ये दिसले पाहिजेत म्हणून सातबाराच्या इतर हक्कामध्ये त्याच्यावर काय निर्बंध आहेत हे स्पष्टरित्या नोंद असते याच्यामध्ये आपण ई हक्क बघितला ई हक्क हा काय प्रकार आहे हा हक्काचं जे हस्तांतर होतं सातबारावर जे हक्काचं हस्तांतर होतं ते फस्तांतर फेरफाराने होतो आणि तो, तो फेरफार ऑनलाईन पद्धतीने करण्यासाठी अर्ज करण्याची प्रणाली देखील ऑनलाईन असायला पाहिजे या बार उद्देशाने हे हक्क म्हणजे हे तलाठी कार्यालयामध्ये जे अर्ज आपल्याला फेरफार घेण्यासाठी करावे लागतात ते अर्ज ऑनलाईन पद्धतीने दाखल करण्याची ही प्रणाली आहे बरं म्हणूनच त्याला हे हक्क असं म्हटलेला आहे म्हणजे पब्लिक डेटा एंट्री आहे आपण ज्या सर्व्हिसेस बघितल्या त्याच्यासाठी किंवा शेतकऱ्याला काय पाहिजे त्यासाठी त्याला तलाठी कार्यालयामध्ये किंवा तहसील कार्यालयामध्ये जाऊन अर्ज करण्याची हे नाही तो ऑनलाईन देखील अर्ज करू शकतो की माझा असं खरेदी खत झालेला आहे याची नोंद व्हावी किंवा माझे असे असे मयच झालेले तर वारसा नोंद म्हणून यांची यांची ती नोंद व्हावी होय होय अशा प्रकारे तो करू शकतो होय होय याच्यामध्ये यासाठी ती हक्क प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे आज मी त्याला आठ नऊ प्रकारचे अर्ज आपल्याला ऑनलाईन पद्धतीने कराटी कार्यालयामध्ये दाखल करता येतात आणि त्या ऑनलाईन दाखल केलेल्या अर्जाचं स्टेटस आपल्याला आपल्या ईमेलवर आपल्या डॅशबोर्डवर आणि त्याचं पाहायला मिळतो याच्याशिवाय त्या प्रत्येक टप्प्यावर त्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरला त्याचा एसएमएस येतो आणि अर्जाचा स्टेटस देखील आपल्याला छान हे अगदी रेल्वेच्या वेबसाईट सारखं झालं की तुम्ही रेल्वे रजिस्ट्रेशन केलं की लगेच मिनिटाला येतं आपल्याला प्रबंधी श्री ज्ञानेश्वर सिद्धनाथ हे काय आपल्याला विचारू इच्छितात ज्ञानेश्वर जी नमस्कार नमस्कार सर मी आपला प्रश्न प्रश्न विचार हा हा सर माझा असा प्रश्न होता की म्हणजे वडिलाच्या नावावर जर जमीन असली त्यांच्या जर मुलाच्या नाव जर करायची असली तर खूप खर्चिक बाबी बरं तर याच्यावर कसं आहे म्हणजे निशुल्क व्हायला पाहिजे अरे वा खूप चांगला प्रश्न विचारला निशुल्क व्हायला आणि याच्यामध्ये सर शेतकरी येतलं म्हणजे भरले जातात सर आणि याला अत्यंत मोलाचा आहे आणि त्या विषयासंदर्भात आणि यालाच लागून एक दुसरा माझा प्रश्न आहे आता की जमिनीची मोजणी ही दर दहा वर्षाला व्हायला पाहिजे बरं आणि याच्यामध्ये काय शेतकरी म्हणजे खटली याच्यामध्ये शेतकरी खूप म्हणजे म्हणजे पोर्ट कचऱ्या वगैरे खेटत असतात याच्यामध्ये शेतकरी खूप उद्वस्त व्हायला लागले तर बरोबर तुमचे दोन्ही मौलिक प्रश्न आपण त्याच्या संदर्भात उत्तर घेऊ हा तर याच्यावर शासनाला काय करायला पाहिजे एकदा मोजणी करायला पाहिजे म्हणजे शेतकऱ्यातले वादमध्ये आपसात मिटतील तुमचा प्रश्न कळाला आपण उत्तर घेऊया याच्या संदर्भामध्ये आपला पहिला प्रश्न जो आहे एखादी वारस नोंद वारस नोंद तो नौन। वारस नोंद पूर्णत हा निशुल्क आहे याला एकही रुपये खर्च लागत नाही सर तुम्ही माहिती दिली ही राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाची आहे की हा शेतकरी हा राज्यातल्या शेतकऱ्यांचा प्रतिनिधी आहे आपण बघतोय की या संदर्भामध्ये लोकांची किती शोषण आणि किती पिळवणूक किंवा अज्ञानाचा गैरफायदा जो आहे तो घेतला जातो की साधे घरातले जे आहेत वारस नोंद किंवा जमीन हस्तांतरासाठी तो म्हणतो की खूप मोठ्या प्रमाणात खर्च येतो याच्यामध्ये काय सांगता येईल वारस नोंद पूर्णता निशुल्क आहे आणि तलाठी कार्यालयामध्ये आता मी सांगितलं त्याप्रमाणे ए हक प्रणालीवर जाऊन आपण जर ऑनलाईन अर्ज केला तर त्याला दोन तीन डॉक्युमेंट फक्त लागतात एकतर तुम्ही तुमचं ओळखपत्र कारण अर्जदार कोण आहे ते परिपूर्ण अर्ज माहिती भरायची याच्याशिवाय मृत्यूचा दाखला आणि त्याचं वारसाशी असलेलं नातं दाखवणारे एखादं दा डॉक्युमेंट एवढे डॉक्युमेंट केल्यानंतर घोषणापत्राने आता हल्ले अर्ज दाखल करून घेतले जातात पहिले प्रतिज्ञापत्र लागायचं पण शासनाने काही वर्षापूर्वी निर्णय घेतला की कोणत्याही शासकीय कार्यालयामध्ये आता सेल्फ डिक्लेरेशन म्हणजे स्वयं घोषणापत्राच्या आधारे आपण त्या कागदपत्र दाखल करून घेतो त्याची स्थानिक चौकशी गावामध्ये होते एक पब्लिक नोटीस काढली जाते आणि पंधरा दिवसामध्ये कोणती हरकत न आली तर त्याची वारस नोंदणीची प्रक्रिया पुढची प्रक्रिया मंडळाधिकारी असतो ती प्रमाणित करण्याची कारवाई होते त्यामुळे ही पूर्णतः हा निशुल्क प्रक्रिया आहे बरं त्याला कोणतेही चार्जेस लागत नाहीत आणि आता तर तुम्हाला हे ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची प्रणाली देखील उपलब्ध करून देणार आपण याचा वापर करून उपयोग करून घ्या आणि ऑनलाईन अर्ज करायला देखील कोणती ऑनलाईन फी भरावी लागत नाही निशुल्क निशुल्क आहे अरे वा मला वाटतं की म्हणजे ज्ञानेश्वरजी तुम्ही जो प्रश्न विचारला तो राज्यातल्या तमाम केवळ शेतकरीच नाही तर ज्यांची ज्यांची जमीन आहे त्या प्रत्येकासाठी खूप महत्वाचा आणि मौलिक आहे त्यांचा दुसरा काही प्रश्न दुसरा प्रश्न मोजणी संबंधी होता मोजणी संबंधी होता दहा वर्षानंतर फेरमोजणी व्हायला पाहिजे ऑटोमॅटिक किंवा आहे काय काय प्रकार आहे खरं आहे पुनर्मोजणी फेरमोजणी हा एक प्रोजेक्ट आहे परंतु अद्याप तो पायलट स्थितीमध्ये आहे आपण मुळशी तालुक्यातल्या बारा गावांची पुनर्मोजणी करून त्याचा अभ्यास करून त्याचं स्टॅटिस्टिक तयार करून त्याला येणारा खर्च त्याच्या येणाऱ्या त्रुटी आणि त्याचं येणारं कामकाज कामाचा आवा याचा अंदाज घेण्यात आलेला आहे आणि त्याचं डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट तयार झालेला आहे यानंतर राज्य शासन केंद्र शासनाच्या मदतीने काही वर्षामध्ये पुढच्या काही काळामध्ये हा प्रोजेक्ट निश्चित हातामध्ये घेईल असा मला विश्वास आहे व्हेरी गुड मला वाटतं की नरेश्वरजींच्या मनाचं समाधान झालं असेल आणि ती या माहितीचा नक्कीच उपयोग करतील हा एक पीक पाहणी म्हणून हा प्रकल्प आहे याच्यामध्ये पिकाची पाहणी आपण पीक विमा योजना बघतो हो, त्याच्यासाठी पीक पाणी गरजेचे असते किती उत्पादन होतं कृषी क्षेत्राच्या दृष्टीने खूप महत्वाचे असते या पीक पाहणीचा शेतकऱ्याच्या दृष्टी काय महत्व आहे आणि हा एक पीक पाहणी प्रकल्प काय आहे ई पीक पाहणी म्हणजे सात बारावर गाव नमुना सात बारावर नमुना बारामध्ये पिकांच्या नोंदी घेतल्या जातात बरं विशेषतः या पिकांच्या नोंदी म्हणजे सात बारा जो म्हटला जातो त्या सातवर कसली नोंद असते बारावर कसली नोंद काय प्रकार सात बारा सात म्हणजे हा मालकी हक्काची नोंद असते फक्त मालकी कोणाची भोगटा कोणाचा आहे याची नोंद सात मध्ये असते आणि बारामध्ये पिकांच्या नोंदी असतात अच्छा त्या क्षेत्रावर कोणकोणत्या पिकाचा वापर कसा होतो त्या सर्व नंबरमध्ये नम्ण कोणती पिकं घेतलेली आहे त्याचे क्षेत्र काय आहे ते जलसिंचित आहे का जलसिंचित आहे जिरायत बागायत आहे पडक्षेत्र आहे का याच्या तिथे घेतल्या जातात आणि त्याचा सारा उपयोग वेगवेगळ्या कृषी प्रकारच्या योजना आहेत त्यांचे अंदाज वर्तवण्यासाठी आणि शासनाला एकूणच करण्यासाठी त्याचा उपयोग होतो आता ई पीक पाहणे असं एक आपण येऊ घातलेला आहे पुणे नावाचं एक मोबाईल ॲप टाटा ट्रस्टच्या मदतीने आपण तयार केलेला आहे आणि हा पथदर्शी प्रकल्प राज्यातल्या सहा तालुक्यांमध्ये सहा विभागातल्या सहा तालुक्यांमध्ये सध्या सुरू आहे पुणे विभागामध्ये बारामती आहे औरंगाबादमध्ये फुलंबरी आहे दिंडोरी आहे नाशिक विभागात कोकण विभागातला विचार केला तर तिथं वाडा तालुक्यामध्ये हा पायलट चालू आहे अमरावतीमध्ये अचलपूर आहे आणि नागपूरमध्ये कामठी या सहा तालुक्यामध्ये हा पायलट प्रोजेक्ट सुरू आहे याची संकल्पना एक छोटीशी अशी आहे का या मोबाईल ॲप आप जो आपण अँड्रॉइड मोबाईल ऍप दिलेला आहे तो मोबाईल ॲप शेतकऱ्यांना डाऊनलोड करून घ्यायचा आपल्या मोबाईलमध्ये त्याची नोंदणी करायची आपल्या खात्या नंबरची नोंदणी केल्यानंतर त्या खात्याशी संबंधित पूर्ण डेटा त्याच्या मोबाईल मध्ये येऊन जातो आणि तो त्यानंतर तो मोबाईल ऑफलाईनला सुद्धा काम करतो त्याला नेट नसलं तरी शेतावर जायचं शेतावर गेल्यानंतर आपण आपला सर्व नंबर निवडायचा तिथं पीक निवडायचं त्याचं क्षेत्र नमूद करायचं आणि फोटो जी जे जे आय रेफरन्सचा एक फोटो काढून तो अपलोड करायचा ती माहिती आल्यानंतर सगळी तलाठी इनला येते तलाठी तो व्हेरीफाय करतो आणि अप्रूव्ह केल्यानंतर ते नमुना बारामध्ये सात बारा मध्ये समावेश केले जाते बर म्हणजे आता मला वाटतं की सात बारा म्हणजे बारा नंबरमध्ये जी पिकाची नोंद आहे ते आपल्या शेतामध्ये कोणतं पीक आहे याची नोंद तलाठी नाही तर आपण घेऊ शकतो याच्यामध्ये आणि ह्या पीक पाणीचा हा जो काही प्रथ अशी प्रकल्प आहे मला वाटतं की हा संपूर्ण राज्यभर त्या लागू जर झाला तर शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये कारण पीक विमा योजनेसाठी देखील लागतं की पीक विमा योजनेमध्ये जे आहे तुमच्या शेतामध्ये जे आहे भाताचं पीक आहे का ज्वारीचं पीक आहे का याचा पुरावा काय आहे तर त्या ठिकाणी शेतकरी देखील आता फोटो काढून पण मला असं म्हणायचं की हे दर सहा महिन्यानंतर सिजनल पिकं असतात खरीप हंगामामध्ये मध्ये वेगळ्या असतात रब्बी वेगळा असतात त्याच जमिनीवर ते वापरलं जातं तर हा किती वेळा ते पीक बदलता येतं असं प्रत्येक हंगामने हे आहे म्हणजे खरीप रब्बी आणि उन्हाळी तिन्ही हंगाम आणि पूर्ण वर्ष म्हणजे उसासारखी पिकं असतील तर पूर्ण वर्ष असतील फळबाग असतील तर पूर्ण वर्ष असतील अशा अर्थाने ज्या ज्या वेळेस पिकामध्ये बदल होतो त्या त्या म्हणजे ते हंगाम निवडून पीक पाणी करण्याची सोय आहे खरीपाची म्हणजे पीक पाणी तीन महिन्यामध्ये झाल्यानंतर पुढच्या रब्बी हंगाममध्ये करता येते अशाच पद्धतीने अॅक्युरेट डेटा शेतकऱ्याकडून उपलब्ध होईल त्यामुळे पीक पाहणीचा डेटा चुकीचा आहे पिकांच्या नोंदी चुकीच्या आहेत बरोबर ही तक्रार करण्याचा वाव राहणार नाही आणि शेतकऱ्याला खऱ्या अर्थाने सक्षम करणार हा प्रोजेक्ट ठरणार आहे बरोबर असा मला निश्चित विश्वास बरोबर बरोबर नक्कीच आपण ज्यावेळेस बोललो मग पण चर्चा करत होतो की ऑनलाईन सातबारा सातबारा हे डॉक्युमेंट आणि आठ हे डॉक्युमेंट शेतकऱ्याच्या दृष्टीने अत्यंत म्हणजे अत्यंत महत्त्वाचा आहे तो ऑनलाईन सातबाराच्या संदर्भात या ठिकाणी स्लाइड आहे त्याच्यामध्ये विनासाक्षरीत आणि डिजिटल असे दोन प्रकार आहेत तर काय सांगता येईल ह्या विनासाक्षरीत आणि डिजिटल संदर्भात आपण आता राज्यात राज्यभरामध्ये साधारणतः दोन कोटी एक्कावन्न लाख सातबारा आहेत दोन कोटी एक्कावन्न लाख हा दोन कोटी एक्वन्न लाख सातबारा आहेत साधारणतः चव्वेचाळीस हजार गावं आहेत राज्यामध्ये आणि हा शंभर टक्के डेटा आता शंभर टक्के सातबारा बारा ऑनलाईन झालेला आहे आणि तो भोलेक डॉट महाभूमी डॉट जिओ डॉट इन या संकेतस्थळावर विना स्वाक्षरी स्वरूपामध्ये विनामूल्य उपलब्ध आहे याला कोणती फी लागत नाही कोणत्याही खातेदाराला कोणत्याही वेळी कोणत्याही ठिकाणावरून भोलेक डॉट महावी डॉट आपल्याला लाईव्ह सातबारा पाहता येतो अपडेटेड सातबारा पाहता येतो आणि त्यातला दुसरा जो भाग आहे डिजिटल स्वाक्षरी सातबारा तर त्या जो अगोदर सांगितला विनास्री तो माहितीसाठी आहे तो कोणत्याही कायदेशीर कामासाठी वापरता ना येणार ना? नाही मात्र डिजिटल स्वाक्षरी सातबारा आपण आता डिजिटल स्वाक्षरीनी वादा करतोय आणि तो सर्व शासकीय आणि कायदेशीर कामासाठी ग्राह्य झाला जाणार आहे बरोबर त्याच्या आपले आपले अभिलेख डॉट महाभूमी डॉट जीओट ही जी संकेतस्थळ आहे या संकेतस्थळावर हा डिजिटल सॉक्सरी सातबारा उपलब्ध आहे राज्यात सुमारे चोवीस लाख डिजिटल सॉक्सिरी सातबारा जनतेने डाऊनलोड करून वापरलेले आहेत वेगवेगळ्या कारणासाठी आणि आता डिजिटल स्वाक्षरी करण्याचं काम अंतिम टप्प्यामध्ये आहे साधारणतः दोन कोटी एक्कावन्न लाखापैकी एक कोटी अडुसष्ट लाख सातबाराचं डिजिटल स्वाक्षरीत करण्याचं कामकाज पूर्ण झालेलं आहे बरोबर आणि थोड्याच दिवसामध्ये आपण आणखी काही थोडं काम झाल्यानंतर सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पंच्याहत्तर एक लाख सत्तर बहात्तर लाख राहिलेले आहेत येस ते सुद्धा पूर्ण होतील आणि आपण आता डिजिटल सॉक्सिरी सातबारा हा पेमेंट बेसने सुरू करणार आहोत एसबीआयपीचं जे पेमेंट गेटवे आहे त्या पेमेंट गेटवे मध्ये पंधरा रुपयाची नक्कल फी आहे पंधरा रुपये भरल्यानंतर डिजिटल शॉक सिरीज सात बारा आपल्याला आ, डिजिटल पेमेंटनी डाउनलोड करून घेता येईल आणि तो कोणत्याही शासकीय कायदेशीर कामासाठी वापरता येईल बरोबर त्याच्यानंतर त्याच्यावर कुठल्याही तलाठी किंवा मंगला स्वाक्षरीची गरज लागणार नाही हा खूप महत्त्वाचा भाग होता कारण कोणत्याही ठिकाणी हे डॉक्युमेंट आहे तर त्याच्यावर ऑनलाईन तुम्हाला अवेलेबल झालं जे विना विनंतीत आहे तरी त्याची सही घ्यायला पुन्हा तलाठीच्या पाठीमागे जा किंवा कोतल्याच्या पाठीमागे लागा नंतर से डॉक्युमेंट ग्राह्य धरलं जाणार तर मला वाटतं की हा जो तुम्ही सांगितलेला आहे त्यासाठी शुल्क ठीक आहे पण त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणात सुविधा शेतकऱ्याला उपलब्ध नाही की पंधरा रुपये भरून त्याला डिजिटल स्वाक्षरी असलं जो काही कायदेशीर रित्या ग्राह्य असा पुरावा म्हणून ग्राह्य धरला जाणारा जो अभिलेख आहे तो, तो उपलब्ध होणार आहे मित्र हो शेतकऱ्यांसाठी ज्या महसूल विभागाच्या ऑनलाईन सुविधा आहे या संदर्भामध्ये आपण अशीच माहिती घेणार आहोत तत्पूर्वी पुढे जाण्याआधी घेऊया एक अल्पशी विश्रांती नमस्कार ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो मित्र आजचा आपला चर्चा विषय आहे तो आहे शेतकऱ्यांसाठी महसूल विभागाच्या ऑनलाईन सुविधा आणि माहिती देण्यात तज्ञ श्रीयुत रामराजी जगताप आपण ब्रेकवर जाण्याच्या पूर्वी अनेक विषयांवर चर्चा केली आपण मुख्य विषयावर चर्चा करत होतो तो म्हणजे सात सातबारा सात बारा आपण सांगितलं की विनास्वाक्षरी आणि डिजिटल स्वरूपाचा तर या ठिकाणी जो काही विनास्वाक्षरी आहे त्याचं संकेतस्थळ या ठिकाणी आपण स्क्रीनवर दाखवूया आणि याच्या संदर्भात मध्ये काय सांगता येईल कसं जायचं बोलेक डॉट महाभूमी डॉट जिओ डॉट इन हे संकेतस्थळ जे आहे या संकेतस्थळावर तिन्ही प्रकारच्या सातबारांची लिंक्स उपलब्ध आहेत तुम्ही तिथं पाहिलं तर ते लालाक्षरामध्ये जो लिहिलेला आहे डिजिटल स्वाक्षरी सातबार आहे त्याच्यानंतर आपली चावडी आहे आणि खाली विला स्वाक्षरी सातबार आहे ते या संकेतस्थळावर गेल्यानंतर जिल्हा तालुका गाव निवडून आपण गेलं तर आपल्या गावातला विना सात सातबारा विनामूल्य उपलब्ध होतो आणि तो अशा पद्धतीने दिसतो ही महाभूमी नावाचा वॉटरमार्क त्याच्यावर येतो आणि खाली फॉर व्ह्यू ओन्ली असं लिहिलेलं आहे अच्छा याचा अर्थ हा फक्त माहितीसाठी आहे बरोबर जनरल साठी आहे हा कोणत्याही कायदेशीर कामासाठी ग्राह्य धरला जात नाही हा फ्री ऑफ कॉस्ट सेवा आहे मात्र हा पुढचा जो आहे डिजिटल सॉफ्टवेअर सात बारा त्याचं हे संकेतस्थळ आहे आपले अभिलेख डॉट महाभूमी डॉट जी डॉट इन स्लॅश सात बारा या नावाचं संकेतस्थळ आहे या संकेतस्थळावर देखील जिल्हा तालुका गाव निवडल्यानंतर आपला सर्व नंबर टाईप केला तर डिजिटल सॉफ्टवेअर सात बारा उपलब्ध राहतो मात्र ही आता पेमेंट सर्व्हिस होणार आहे आतापर्यंत ती फ्री ऑफ कॉस्ट होती आता लवकरच ती पेमेंट पंधरा रुपये नक्कल फी भरून आपल्याला ती मिळणार आहे आणि तो अशा पद्धतीने दिसेल डिजिटल सॉफ्टवेअर सात बारा तर डिजिटल सॉक्सरी सातबारा हा या क्यू आर कोड सह आहे खाली क्यू आर कोड दिसतोय क्यू आर कोड आहे आणि त्या सातबाराच्या खाली आपण स्पष्टरित्या तो सातबारा कोणत्या तारखेला किती वाजता डिजिटल सॉक्सरी झालेला आहे त्याला एक सांकेता क्रमांक दिलेला आहे तो सांकेता क्रमांक वापरून आपण या सातबाराची व्हॅलिडीटी चेक करू शकतो या संकेतस्थळावर आपण गेलं तर व्हेरीफाय सातबारा नावाचा ऑप्शन आहे आणि तिथं हे जर सांकेतिक क्रमांक टाकला तर त्या व्हेरीफाय केलेली कॉपी सुद्धा आपल्याला पाहायला मिळते म्हणजे कसं आहे आयटी अॅक्ट प्रमाणे कोणतंही डॉक्युमेंट डिजिटल स्वरूपामध्ये आहे तोपर्यंत त्याला ते डिजिटल व्हॅल्यू आहे बरोबर मात्र त्याची प्रिंट आउट काढल्यानंतर कोणी छाडछाड केली तर ते ती व्हेरीफाय कशी येईल बरोबर जर कोणतंही डॉक्युमेंट ऑनलाईनला व्हेरीफाय करता येत असेल तरच तो लिगली डॉक्युमेंट समजला जातो बरोबर म्हणून डिजिटल सॉक्सिरी सात बारा व्हेरीफाय करण्याची पद्धत सुद्धा आपण ऑनलाईन पद्धतीने म्हटलं याच्यामध्ये व्हेरीफाय करायचं त्यानंतर व्हेरीफाईड कॉपी येते आणि त्याच्यावरून आपल्याला ती अचूक आहे का याची खात्री जमते अशा अर्थाने हा पूर्णतः शेक्युअर आणि एकदम चांगली सोय आहे का जेणेकरून ती कोणत्याही कायदेशीर आणि शासकीय कामासाठी वापरता येईल बरोबर आपल्याला अकोल्यावर श्री कुलकर्णी म्हणून आपल्याला काही प्रश्न विचारू इच्छितात तो आपण घेऊया हॅलो हॅलो हा नमस्कार आपला प्रश्न विचारा हॅलो हा संतोष बरोबर मला प्रश्न असा होता की माझी मी एक शेती घेतलेली आहे आणि त्या शेतीच्या आधी चार पाच शेतकरी जे होते त्यांनी तो व्यवहार केलेला आहे पण जो मूळ मालक आहे त्याची त्या सातबारामध्ये नोंद आहे माझी नोंद काही होऊन नाही राहिली कारण की ह्या मला नोंदी भेटून नाही राहिल्या त्याच्यासाठी ऑनलाईन मध्ये काय प्रक्रिया आहे खूपच चांगला प्रश्न आणि तुमच्या खरोखर अशा अनेक खातेदारांचे प्रश्न असू शकतात हा काय प्रकार आहे म्हणजे ह्या अडचणी दूर करण्यासाठी ही ऑनलाईन प्रणाली आहे बर म्हणजे असं फसवणुकीचे प्रकार होत होते आता अर्थात यांची फसवणूक झाली नसेलही मात्र असं दस्तावरून दस्त करण्याची परंपरा चालू होती बरोबर एखाद्या सातबारावर नाव असो किंवा नसो डॉक्युमेंटरी हस्तांतर झालं का मालकी हकाचं हस्तांतर झालं असं कायदा म्हणतो मात्र त्यामुळे फसवणूक होऊ शकत होती लोकांना समजत नव्हतं का याच्या आधी विक्री झाली आहे का एखाद्या व्यक्तीला किंवा नाही झाली मात्र ऑनलाईन पद्धतीमध्ये आपण सात बारावर नाव असेल तरच विक्री करता येते बरोबर म्हणजे कोणतंही डॉक्युमेंट झालं की त्याचं सात बारावर नाव आलं पाहिजे ज्यावेळेस एखादी व्यक्ती जमीन विकायला जाते त्यावेळेस त्याचं नाव सात बारावर असेल तरच त्याला दस्त ऑनलाईन दस्त करता येतो कारण या दस्त्यामध्ये खरेदी देचं नाव आपण सात बारावरून घेतो टाईप न करता आणि त्याच्यावरून दस्त नोंदणी करतो तर तुमच्या पद्धतीमध्ये असं सांगता येईल का जर तुमचे आधी तीन चार ट्रान्झॅक्शन झाले असतील तर मी आता एक तुम्हाला संकेत सर सांगितलं ई सर्च नावाचं त्या ई वर जाऊन आपण सर्व नंबर टाईप करत गाव निवडायचं सर्व नंबर टाईप करायचा आणि तुमच्या त्या सर्व नंबरवर जेवढे जे दस्त एकोणीशे एकोणनव्वद सालापासून झालेले आहेत त्या दस्तांची सूची दोन मिळते इंडेक्स टूची कॉपी फ्री ऑफ कॉस्ट मिळते सूची दोनची कॉपी काढायची त्याची प्रिंट आउट्स आणि त्याच्या नकला काढायच्या दुय्यम निबंध करायला जाऊन त्या सुद्धा ऑनलाईनला उपलब्ध आहेत त्या ऑनलाइनला उपलब्ध असलेल्या नकला देखील आपल्याला पेमेंट बेसिसवर काढता येतात त्या नकल काढल्यानंतर अशा नकलांसाठी असे डॉक्युमेंट घेऊन तुम्ही जर अर्जदाराट्याकडे केला तर तुमची नोंद होऊ शकते त्यात काय अडचण नाही या ठिकाणी आपण जो ई करार ई हक्क कर जो संदर्भात आपण चर्चा करत होतो तो या ठिकाणी स्क्रीनवर दिसतोय की काय काय त्या ई हक्कामध्ये जे बाबी आहेत काय काय सांगतील या संदर्भात थोड्याच वेळा आपण जी चर्चा केली का ई हक्क प्रणालीमध्ये जे तलाठी कार्यालयाकडे ऑनलाईन फेरफारासाठी जे ऑनलाईन अर्ज पाठवायचे आहेत बरोबर त्याच्यामध्ये आता नऊ सुविधा उपलब्ध आहेत बरोबर ज्यामध्ये पहिलाच एक नंबर आहे वारस नोंद कर्जबोज्या दाखल करणे कर्जबोज्या कमी करणे सोसायटीचे इकरार नोंदविणे अज्ञान पालनकर्त्याचे नाव कमी करणे एकोम्याच्या नोंदी कमी करणे मैताचे नाव कमी करणे विश्वस्तांचे नाव कमी करणे यासोबतच सातबारामध्ये काही चूक झाली असेल तर ती दुरुस्त करण्याची प्रणाली सुद्धा आपण ऑनलाईन अर्ज प्रणालीतून घेतो आहोत बरं म्हणजे संगणीगृ सातबारामध्ये काही चुका झाल्या असतील कदाचित आपण इतक्या वर्ष शंभर वर्ष सातबारा ठेवल्यानंतर हस्तलेगी सातबारामध्ये काही चुका असतील ऑनलाईन सातबारा मध्ये डेटा एंट्रीमध्ये काही चुका झाल्या असतील तर त्या चुका दुरुस्त करण्यासाठीची कलम एकशे पंचावन्न मध्ये जी तरतूद आहे महाराष्ट्र जमीन मसूल अधिनियमाच्या कलम एकशे पंचावन्ना चुका दुरुस्त करता येतात आणि त्या चूक दुरुस्ती करण्यासाठीची अर्ज दाखल करायचा तो अर्ज देखील आपल्याला आता ऑनलाईन पद्धतीने दाखल करता येईल त्यासाठी ही हे हक्क प्रणालीचा आपण वापर करायला पाहिजे बरं आता ही जी काय ऑनलाईन सातबारा आहे त्याची सद्यस्थिती जी आहे राज्यातली तर ती आपण या ठिकाणी स्क्रीनवर बघू शकतो की याच्यामध्ये की ऑनलाईन गावं जवळपास चव्वेचाळीस हजार चव्वेचाळीस हजार गावं आहेत दोन कोटी एक्कावन्न लाख सातबारा आहेत मी आता म्हटलं त्याप्रमाणे आणि विना आता गेल्या तीन महिन्याचा जर विचार केला तर एक कोटी एक्क्याऐंशी लाखपेक्षा जास्त विना सॉक्सवेअर सातबारा पब्लिकने डाऊनलोड करून वापरलेले आहेत बरं याशिवाय डिजिटल सॉक्सवेअर सातबारा जवळजवळ एक कोटी सहासठ लाख डिजिटल सॉक्सी करण्याचं कामकाज पूर्ण झालेलं आहे आणि डिजिटल डाउनलोड डाऊनलोडपैकी सुद्धा चोवीस लाख सातबाराचा डाऊनलोड या ऑनलाईन पद्धतीने फ्री ऑफ कॉस्टमध्ये पब्लिकने आतापर्यंत केलेला आहे आणि ऑनलाईन पेपर बहात्तर लाखापेक्षा जास्त ऑनलाईन पेपर झाली आपण ही प्रक्रिया सुरू झाल्यापासून बहात्तर लाखापेक्षा जास्त ऑनलाईन पेपर आपण घेतलेले आहेत आणि तलाठी स्तरावर गेल्या तीन चार महिन्यामध्ये साधारणतः एक कोटी बासष्ट लाख सातबारांचं वितरण झालेलं आहे बरोबर हे तलाठी सॉक्सिडेंट झालेलं आहे बरोबर आता आपण ज्यावेळेस सातबारावरचं सा फेरफार वगैरे नोंदी आपण बघतो ज्या हक्काच्या नोंदी असतात मग अशी एका शेतकऱ्यांनी प्रश्न विचारला की त्यांनी जमीन विकत घेतली पण ते काम होऊ नाही राहिलं की मूळ मालकानंतर त्यांनी कुणाकोणाला विकलं आणि ते घेतलं आहे तर ज्या वेळेस ह्या दस्ताची नोंदणी होती नोंदणी कार्यालयाकडे नोंदणी होती तर त्यावेळेस ते तलाठी कार्यालयाकडे किंवा संबंधित कार्यालयाकडे ॲटोमॅटिकली ऑनलाईन जातं किंवा तुमच्या गावातले ह्या दस्ताची नोंदणी झालेली आहे तो तुम्ही करा की तो अर्ज करूनच ते डॉक्युमेंट जे आहे तर त्या तलाटालाकडे फेरफार नोंदीसाठी द्यावं लागतं किंवा मंडल अधिकारी खूप खूपच चांगला प्रश्न आहे सर त्याचा आता ई फेपरमध्ये दस्त नोंदणी करताना आय सरिता म्हणजे दस्त दुय्यमनी बंद कार्यालयाचं जी आय सरिता प्रणाली आहे आणि ई फेपर प्रणाली यांची सांगड घालण्यात आलेली आहे आणि दस्त नोंदणी करताना आपण एक प्रश्न घेऊया अकोल्यावर अरुण रोठे मग चर्चा करूया अरुणजी नमस्कार आपला प्रश्न विचारा सर नमस्कार वारसाची नोंद करताना आपल्याला स्टॅम्प ड्युटी लागते का नाही लागत नोंद करताना स्टॅम्प ड्युटी लागते का नाही लागत सांगताय साहेब वारस साठी कोणती स्टॅम्प्युनिटी लागत नाही किंवा स्टॅम्प वर्ड लिहून द्यायला घोषणापत्र सफिशियंट आहे स्वयं घोषणापत्राच्या आधारे आपल्याला वारस नोंदीच्या नोंदी करता येतात खूप चांगलं म्हणजे किती हा प्रश्न ज्वलंत प्रश्न आहे त्यामध्ये आपण चर्चा करत होतो की फेरफारच्या नोंदी ज्या म्हणजे दस्तावेज नोंदणी केल्यानंतर डायरेक्टली होतात फेरफार नोंद की त्याच्यासाठी काही अर्ज करून प्रक्रिया खूपच चांगली प्रक्रिया आपण आपण महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू केलेली आहे का ऑनलाईन दस्त नोंदणी करत असताना सात वरून नाव इनकॉर्पोरेट करून आपण दस्त नोंदणी करतो आणि त्याच क्षणाला आपल्याला ज्या व्यक्तीने खरेदी दस्त केलेला आहे म्हणजे देणार घेणाऱ्यांच्या मोबाईलवर एक एस एम एस जातो आणि आपल्या दस्ताची दस्त क्रमांक अमुची नोंदणी पूर्ण झाली असून याची फेफार क्रमांक अमुनी फेपर घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे असा मेसेज त्यांना त्याच क्षणाला त्याच कार्यालयातच येतो आणि त्याच त्याला एक फेफा क्रमांक दिला जातो आणि जा ती माहिती थेट तलाठी तलाट्याकडे ऑनलाईन पद्धतीने पाठवली जाते ऑनलाईन प्रक्रिया तलाठी स्तरावर त्यांच्याकडे होते नोटीस काढली जाते पंधराचा त्याला हरकतीचा कालावधी असतो त्यानंतर ती नोंद प्रमाणित करण्याची कामकाज मंडळाधिकारी स्तरावर पूर्ण केलं जातं मात्र कोणत्याही पद्धतीने ऑनलाईन दस्त झाल्यानंतर परत दस्ताची नोंद घेण्यासाठी अर्ज करण्याची गरज नाही तर त्याकडे अर्ज करावा लागत नाही ही खूप चांगली माहिती दिलीत आपण त्याच्यामध्ये मित्र हो म्हणजे बघा की ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला किती महत्वाच्या गोष्टींच्या संदर्भामध्ये माहिती मिळतीये त्याच्यामुळे हा खूप महत्वाचा कार्यक्रम आहे आणि ह्या ज्या काही महसूल विभागाच्या ऑनलाईन सुविधा आहे शेतकऱ्यांसाठी त्याची माहिती आपण अशीच घेत राहणार आहोत तत्पूर्वी पुढे जाण्या घेऊया एक छोटीशी विश्रांती नमस्कार ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो मित्र आजचा चर्चेचा विषय तो आहे शेतकऱ्यांसाठी हो महसूल विभागाच्या ऑनलाईन सुविधा आणि या संदर्भात माहिती देणारे तज्ञ श्रीयुत जी जगताप जाता आपण ब्रेकर जाण्याच्या पूर्वी अनेक विषयांवर चर्चा केली आपण महत्वाचं एक दाखवलं होतं की आपली चावडी चावडी हा प्रकार असतो तो गावकीच्या दृष्टीकोनातून खूप महत्वाचा म्हणजे छत्रपतींच्या कालापासून आपण बघतो की चावडीवर बोलणं आलं तर लोकांना घाम फुटायचा किंवा हे फुटायचा तर हा नक्की चावडी नावाचा प्रकार जो आहे तो काय असतो आणि आपली चावडीची पोर्टल आहे तो किंवा तुमची सुविधा आहे त्या संदर्भात काय सांगता येईल या ठिकाणी स्क्रीनवर आपण स्लाइड दाखवूया त्या संदर्भात काय सांगता येईल सर आपली चावडी म्हणजे आपण हे एक संकेतस्थळ असं विकसित के केलेलं आहे की चावडी म्हणजे तलाठी कार्यालय तलाठी कार्यालयाचा जो नोटीस बोर्ड असतो तो नोटीस बोर्ड आपण डिजिटल स्वरूपामध्ये पब्लिश करायचा प्रयत्न केला आहे आणि त्यालाच आपण आपली चावडी असं म्हटलेलं आहे सामान्यरित्या कोणतंही कामकाज तलाठी कार्यालयामध्ये जे होतं किंवा गावामध्ये जे होतं त्याची एक नोटीसची प्रत आपण चावडी प्रसिद्ध करतो मग फेरफार असू मोजणी असू गावातली निवडणूक असू कार्यक्रम असू ग्रामसभा असो अशा सर्व नोटीस हा चावडीवर प्रसिद्ध करावे लागतात परंतु सामान्य माणसाला त्या चावडीवर जाऊन पाहणं माहिती होणं बदलत्या काळामध्ये हे ऑनलाईन प्रणालीमध्ये आपण हा डिजिटल नोटीस बोर्ड तयार केलेला आहे आणि तो सिस्टमॅटिकली जगभरातून कोणत्याही गावातली कोणत्याही चावडीतली कामकाज कोणी व्यक्ती पाहू शकतं म्हणजे आपल्याला आपण कुठे जगभरात असलो तर आपल्या गावात काय चाललंय हे आपल्याला या डिजिटल नोटीस बोर्डच्या माध्यमातून पाहायला मिळतं बरोबर आणि आज आता तीन चार सुविधा आपण त्याच्यामध्ये सुरू केलेल्या आहेत त्याचं संकेतस्थळ पण दिले आहे नॉट डॉट डॉट इन आपली चावडी नावाने जे संकेतस्थळ आहे त्या संकेतस्थळावर गेल्यानंतर गावामध्ये झालेल्या प्रलंबित असलेल्या प्रत्येक फेरफारची माहिती इतंभूत माहिती आपल्याला या संकेतस्थळावर उपलब्ध होते बरोबर तो फेफार कधी झाला फेफाराची नोटीसचा पिरियड किती आहे हरकत आली का हरकतीला शेरा स्वीकारला का नोंद मंजूर झाली का इतमभूत माहिती आपल्याला फेफारामध्ये काय तपशील आहे कोणी जमीन घेतली कोणाला दिली कोण मये झालं त्याला वारस कोण आहेत ही सर्व माहिती आपल्याला विनासाहे पोर्टल उपलब्ध राहते याशिवाय गावामध्ये मोजणीची जी नोटीस आली असेल तर ज्या ज्या मोजणीच्या प्रक्रिया सुरू आहेत बरोबर त्या मोजणीसाठी अर्ज केला मोजणीचा येणार आहे तर त्याची नोटीस सुद्धा या तलाठीच्या चावडीवर प्रसिद्ध होते आणि ती विनासायास आपल्याला घर बसल्या कुठूनही उपलब्ध होते मोबाईलवर आता हल्ली अँड्रॉइड फोन प्रत्येक घरामध्ये मुलांकडे असतात त्याच्यावर आपल्याला आपल्या चावडीवरून ही माहिती विनासायास उपलब्ध होते आणि त्यामुळे एकूणच महसूल विभागाच्या कारभारामध्ये पारदर्शकता येण्यामध्ये गतीमानता येण्यामध्ये याचा उपयोग झालेला आहे उपयोग होत आहे असं मला वाटतं बरोबर यानंतर आपण बघितलं की आपली सावडीमध्येच ई कोर्ट नावाचा प्रकार आहे हा ई कोर्ट म्हणजेच तहसीलदार किंवा मग प्रांत याच्या कार्यालयाकडे शेतजमिनीविषयी जे आहेत ते लोकांचे कोर्ट कज्जे चालू असतात तर काय सांगता येईल ह्या ई कोर्टच्या संदर्भात ज्याप्रमाणे देवाण न्यायालयाचं कामकाज चालतं त्याच पद्धतीने महसुली न्यायालयान सुद्धा कामकाज चालतं महसुली न्यायालयामध्ये तहसीलदार नायब तहसीलदार उपविभाधिकारी अपर जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी अप्पर आयुक्त विभागीय आयुक्त आणि शासन म्हणून मंत्री महोदय अशा सर्व स्तरावर जे अर्धन्यायिक स्वरूपाचं कामकाज चालतं कॉशस्थळ त्याचं हे संकेतस्थळ आहे इक्विजे कोर्स डॉट जी डॉट इन नावाचं राज्यभरामधले कोणत्याही कार्यालयामध्ये कोणत्याही सुनावणीची तारीख पाहणं त्याला बोर्ड पाहणं त्याचा रोजनामा पाहणं त्याचा निकाल पाहणं म्हणजे ज्या प्रत्येक निकालाची प्रत आपल्याला ऑनलाईनला या ठिकाणी डाउनलोड करून पाहता येते अशा अर्थाने ज्याप्रमाणे देवानलयाचं हायकोर्टाचं कामकाज पब्लिश होत काम का जा संकेतस्थळावर तसंच महसुली न्यायालयाचं सुद्धा कामकाज आता संकेतस्थळावर प्रसिद्ध होत आहे याचा सुद्धा खूप फायदा शेतकरी वर्गाला होईल असा मला विश्वास आहे बरोबर आपण अधिक माहिती घेऊया तत्पुरी सांगलीवरनं सुकुमार चौगुले नावाचे आपले दर्शक जे आहेत ते काय विचारू इच्छितात सुकुमार जी नमस्कार आपला प्रश्न विचारा नमस्कार हॅलो प्रश्न विचार, विचार, विचारा हा हॅलो हा विचारा आपला प्रश्न विचारा हा सर हा काय झाले वडिलांनी एक बक्षीसपत्र करून दिले ते बक्षीसपत्र ज्या दिवशी झालं की नाही त्या दिवशी ते वडिलां नावावरती इस्टेट नव्हती बरं मग ती तुम्हाला सांगतो त्यांनी कसं ते नाचणी करून दिली आणि त्याला वारस मी तीन भाऊ असताना नाही ती बहिणीच्या मुलाच्या नावावर करून दिल्या त्यांनी आणि जमीन एक थोडी करून दिल्या त्याचे चतुर्शमा चुकीचे आहे त्याला परत दवाखान्यात सर्टिफिकेट चुकीचं जोडलं आहे मग अशा चुका ही नोंदणी तर अशी आपण ज्या वेळेला रजिस्टर करतो त्याबद्दल ते वैयक्तिक बघून करत नाही त्याने हा खूप महत्वाचा प्रश्न आहे चांगला प्रश्न आहे आणि एक तुम्हाला सांगतो की नाही एकोणीसशे पासष्ट ला जी काय आपलं जी मोजणी झाली त्याला काय तुम्हाला सांगतो की नाही नकाशामध्ये चुका झाल्यात सात बारा चुकी सात बाराला जी जमीन आता हाय ती वैवाट जशी आहे तशी नकाशी नाही ती नकाशे चुकी झाल्यात बरं ठीक आहे आपण बघूया एक एक प्रश्नाचं उत्तर घेऊ आपला जो पहिला प्रश्न होता का बक्षीसपत्र करून देताना कोणतेही डॉक्युमेंटनं आता बक्षीसपत्र करून दिलं का तर नोंदणी कायद्याप्रमाणे नोंदणी करणारी व्यक्ती म्हणजे दुय्यम निबंधक हा फक्त डॉक्युमेंटची नोंदणी करतो डॉक्युमेंट डॉक्युमेंटमधल्या कंटेंटची नाही म्हणजे त्या दस्तामध्ये काय लिहिलंय हे व्हेरीफाय करण्याची जबाबदारी त्या त्याची नाहीये फक्त जो डॉक्युमेंट करून देतो त्या व्यक्ती जिनाईन आहेत का त्या त्याच देणार घेणार आहेत का एवढं माहिती योग्य आहे की नाही अयोग्य माहितीचा तपशील पाहण्याची जबाबदारी त्यांच्यावर नाही दुय्यम निबंधकांवर आणि कायदेशीर त्या का बंधनकारक नाही जी व्यक्ती दस्त करून देते आणि जी ती व्यक्ती दस्त करून घेते त्यांना दोघांना म्युच्युअली जे मान्य आहे त्याचं डॉक्युमेंट होतं आणि ते फक्त त्यांच्यासमोर रजिस्टर केलं जातं त्यामुळे हे तर पहिला आपला प्रश्न असा आहे का त्यांनी डॉक्युमेंट व्हेरीफाय न करता तसं नोंदणी करतात का, का तसं करता येतं आता प्रश्न हा आहे की त्यांना तो हक्क होता की नाही तर जो हिंदू वारसा कायदा आहे त्याप्रमाणे त्यांना जो हक्क होता त्यांच्या स्वयंकष्ट स्वयं मिळकतीच्या ज्या जमिनी असतील त्याच्यामध्ये त्यांचा हक्क असेल किंवा वारसाने आलेल्या मिळकती असेल त्यांच्यामध्ये वारसांचा त्यांच्या हिश्शापुरता हक्क असेल अशा पद्धतीने त्याचा न्यायनिवाडा होऊ शकतो मात्र निबंधक कार्यालयामध्ये जास्त नोंदणी केली ती योग्य पद्धतीने आहे त्याची पुढची महसूल न्यायालयामध्ये किंवा न्यायालयामध्ये निर्णय होऊ शकतो बरोबर यानंतर आपण बघूया की ई अभिलेख नावाचा हा जो प्रकार आहे रेकॉर्ड रूम ज्याला म्हटलं जातं तहसील कार्यालयामध्ये ऑनलाईन अभिलेख कक्ष जे आहे त्याच्यात कोणकोणते अभिलेख आपल्याला उपलब्ध आहेत आपण स्क्रीनवर बघूया तर त्या संदर्भात काय सांगताय हा हे सुद्धा जुने सातबारा जुने फेफा जुने खाते उतारे पत्रक हक्क नोंदणी पत्रक इनामपत्रक वारस रजिस्टर कोलरिस्टर पेरेपत्रक जन्ममूर्ती रजिस्टर पण हा जन्म कारण एकोणीशे एकोणसत्तर पूर्वी जन्ममूर्तीच्या नोंदी ठेवण्याचं कामकाज तलाठी करत होता त्याच्यानंतर ही ग्रामपंचायत आपली आ, बड़ी। राज अस्तित्वात आली पद्धती आणि त्यामुळे त्या ग्रामसेवाकडे गेलं पण त्यापूर्वीचं हे कामकाज महसूल अधिकारी म्हणून तलाठी करत होता आणि त्या नोंदी सगळ्या स्कॅन करून हे सगळे दस्त आवाज हो आहे ते स्कॅन करण्यात आलेले आहेत आणि ई अभिलेख नावाच्या या प्रणालीमध्ये किंवा या प्रोजेक्टमध्ये हे तहसील ऑफिसचं जे रेकॉर्ड रूम आहे ते ई रेकॉर्ड रूम झालेला आहे याच पद्धतीने भूमी अभिलेख विभागाचं सुद्धा जे रेकॉर्ड रूम आहे त्याचे सुद्धा स्कॅनिंग झालेलं आहे आणि ह्या सर्व दस्तऐवज जे तहसील कार्याच्या कि किंवा भूमिअभिल विभागाच्या रेकॉर्ड रूममध्ये होते बंदिस्त ते आता ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत आणि आता बावीस जिल्ह्यांचं कामकाज पूर्ण झालेले आहे ते जिल्हे आता त्यातील नऊ जिल्हे आपण लाईव्ह झालेले ला आहेत आणि उर्वर जिल्हे सुद्धा आता चार आठ दिवसांमध्ये पुढच्या आठ पंधरा इतरही बघूया की तुम्ही म्हटलं भूमी अभिलिकूम विभागाचे डॉक्युमेंट आहेत म्हणजे दोन्ही पण तहसील कार्यालय आणि अभिलेख विभाग ह्या दोन्ही विभागांचं संगणीकरण झालेलं आहे स्कॅन स्कॅन कॉपीज ह्या पब्लिकला हे आपल्या अभिलेख डॉट महाभूमी डॉट संकेतस्थळ आहे ई रेकॉर्ड यामध्ये ते उपलब्ध आहेत जनतेला बरं 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 आता आपण बघितलं की जो ई सातबारा किंवा डिजिटल सातबारा आहे त्याच्यामध्ये डिजिटल रेकॉर्ड फेरफार करता येत नाही पण त्याच्यात जर काही चुका असेल तर ते सुधारण्यासाठी काय करायला पाहिजे हा मी आपल्याला आधी उल्लेख केला त्याप्रमाणे संगणीकृत सातबारामध्ये समजा एखादी त्रुटी राहिली असेल आता आपण ऑनलाईनला पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येतं की काही त्रुटी राहिलेली आहे किंवा काही का चूक झालेली आहे काही टायपिंग मिस्टेक का आहे तर महाराष्ट्र जमीन मसूल अधिनियमाच्या कलमाच्या एकशे प्रमाणे दुरुस्ती करण्याची सुविधा आहे आणि ती सुविधा आपल्याला ई हक्क मधून ऑनलाईन अर्ज करून करता येते महत्वाची संकेतस्थळ आहे नोंदणी मुद्रांक शुल्क विभाग हा नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाच्या ह्या ऑनलाईन सुविधा आहेत त्याच्यामध्ये आपण आधी चर्चा केली त्याप्रमाणे व्हॅल्युएशन आहे किंवा आपल्याला स्टेप इन ई स्टेप इन आहे म्हणजे आपल्याला दस्त नोंदणी करताना आधी आरक्षण करता येते वेळ हे आरक्षण करण्याची सोय आहे ई सर्च आहे मी सांगितल्याप्रमाणे जुने दस्त ते उपलब्ध राहतात याच्या सगळ्या वेबसाईटच्या त्याच्या लिंक्स त्या ठिकाणी दिलेल्या आहेत पीडीए आहे मध्ये त्यांची विवाह नोंदणी असेल किंवा लिव्ह अँड लायसन्स जे आपण म्हणतो ही फायलिंग आहे हे ऑनलाईन डॉक्युमेंट फायलिंग करता येतं समजा आता आपल्याकडे एखाद्या शहरी भागासाठी आहे विशेषत हे समजा फ्लॅट ची आपल्याला एखाद्याला भाडेकरांनी द्यायचं असेल तर मी व्यक्ती पुण्यात आहे मात्र मी ज्याला भाड्याने द्यायचे तो, तो दिल्लीत आहे तरी यांचा भाडेकरार ऑनलाईन पद्धतीने होऊ शकतो अशा पद्धतीने ह्या ऑनलाइन सुविधा आहेत विवाह नोंदणी विवाह नोंदणी सुद्धा आहे विवाह नोंदणीच्या नोटीस पब्लिक करावं लागतात तर पब्लिक डोमेनला ह्या या नोटीसा पब्लिश करण्याचं जो संकेतस्थळ आहे आणि मला वाटतं हे तुमचं संकेतस्थळाचं विभागाचे मेन पोर्टल आहे आय जी आर महाराष्ट्र डॉट जिओ डॉट इन दोन दोन्ही विभागांच्या सर्व सुविधा एका ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील याशिवाय हा याशिवाय भूमी अभि विभागाच्या ज्या सुविधा आहेत त्या सुद्धा ई मोजणी आहे ई नाकाशा आहेत त्याची संकेतस्थळ आपल्याला दिलेली आहेत प्रॉपर्टी कार्ड सुद्धा मुंबई मुंबई आणि मुंबई उपनगर जे प्रॉपर्टी कार्ड डिजिटल स्वाक्षरीत आपल्याला आता उपलब्ध आहेत आणि लवकरच ग्रामीण भागातले प्रॉपर्टी कार्ड सुद्धा उपलब्ध होतील अंतिम त्याचं कामकाज सुद्धा अंतिम टप्प्यावर आहे आता भविष्यातल्या ज्या काही ऑनलाईन सुविधा आहेत तर त्या संदर्भामध्ये तुम्ही एक पाच एक प्रकार टाकलेत की जमीन मोसलो ऑनलाईन भरण्याची सुविधा आहे ही देखील आहे तर या संदर्भामध्ये काय सांगतात भविष्यामध्ये आता सातबारा संगणीकरण आणि ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुढच्या काळामध्ये ई चावडी प्रक्रिया म्हणजे तलाठी दफ्तर जे आहे तलाठी दप्तरात एक ते एकवीस नमुने आहेत ते ऑनलाईन करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि हे ऑनलाईन करताना त्याच्यासोबतच जो जमीन महसूल आहे तो पब्लिकला ऑनलाईन पद्धतीने डिजिटल पेमेंटने भरता आला पाहिजे ती पण सुविधा विकसित लवकरच केली जाणार आहे याशिवाय खातेदार हाय पीक पाहण्याच्या नोंदी बरोबर बड़। घेण्याची जसं ई पीक पाहणी आपल्याला सांगितलं बरोबर बड़। अगोदर पीक पाहण्याच्या नोंदी या सर्वे नंबर न्याय होत होत्या आता खाता बेस होणार आहेत म्हणजे कोणत्या खाते काय पीक लावलेलं आहे अशी नोंद घेण्याची प्रक्रिया आहे पोट खराब क्षेत्रावर वर्ग अच रुपांतरित करण्याचा एक मोठा निर्णय शासनाने आताच नुकताच घेतलेला आहे बरोबर तर त्या निर्णयाची सुद्धा अंमलबजावणी सांगितलं हे डिजिटल स्वाक्षरी आता पेमेंट बेस होणार तर ते डिजिटल प्लॅटफॉर्म देखील त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे वेळ आता संपत आलेला आहे याच्यामध्ये चाम त्याच्यामुळे खूप महत्वपूर्ण माहिती आजच्या चर्चेमध्ये आपले दर्शक आहेत किंवा शेतकरी त्यांना मिळालेले आहे मित्र हो पुढच्या गुरुवारी म्हणजे दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार एकोणीस रोजी कृषी दर्शनमध्ये जो कार्यक्रम असणार आहे त्याचा विषय आहे प्रधानमंत्री किसान मानधन योजना स्वरूप आणि यंत्रणा आणि सहभागी तज्ज्ञ आहे डॉक्टर टेकाळे जे उपायुक्त कृषी गणना कृषी आयुक्त पुणे म्हणून काम पाहतात कृषी कृषीदर्शन कार्यक्रम आपल्याला कसा वाटला या संदर्भात आपल्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आम्ही नेहमीच उत्सुकता असतो प्रतिक्रिया पाठवण्यासाठी आमचा पत्ता असा आहे निर्माता कृषी दर्शन दूरदर्शन केंद्र पांडुरंग पुतकर मार्ग कुरळी मुंबई चार शून्य 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 तीस आपण ईमेलद्वारे देखील संपर्क दोन स्क्रीन इमारे कृषी दर्शन के मुंबई ऍट जीमेल डॉट कॉम किंवा कृषी वार्ता के मुंबई ॲट जीमेल डॉट कॉम आपण कृषी दर्शन कार्यक्रमाचा मागोवा हा फेसबुक पेज यूट्यूब त्याच्यानंतर वेबसाईट जी आहे किंवा पोर्टल आहे त्या माध्यमातून देखील आपण या कार्यक्रमाचा मागोवा घेऊ शकता ज्यांना कुणाला कार्यक्रम बघता आला नाहीये तर त्यांना कार्यक्रम यूट्यूबच्या माध्यमातून पुन्हा एकदा या ठिकाणी बघता येऊ शकतो आज या ठिकाणी महसूल विभागाच्या ज्या काही ऑनलाईन सुविधा आहेत शेतकऱ्यांसाठी त्याच्याविषयी अमूल्य अशी माहिती दिली आणि मला वाटतं त्याच्यातला प्रत्येक दर्शकाला जे आहे तर ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये याचा उपयोग त्याच्या व्यक्तिगत काळामध्ये आणि त्याच्या सहकार्यांच्या काळामध्ये होणार आहेत आजच्या महसूल विभागाच्या ऑनलाईन सुविधाच्या संदर्भामध्ये जी बहुमूल माहिती दिली त्याबद्दल कृषींचे दर्शक तसेच दूरदर्शन सह्याद्री यांच्या वतीने या ठिकाणी मी रामदास साहेब जगताप साहेब यांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो धन्यवाद